उत्तर नगरसेवकांच्या धुळे महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अपेक्षेप्रमाणे यश मिळवत दोन्ही पदं आपल्याकडेच राखली. निवडणुकीत आघाडी विरुद्ध युती असा सामना रंगला खरा, मात्र बहुमताच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसनं सहज बाजी मारत 50-14 अशा फरकानं निवडणूक जिंकली. राष्ट्रवादीच्या कल्पना महाले महापौर तर उपमहापौरपदी उमेर अन्सारी यांची निवड झाली. कल्पना सुनील महाले ह्या महापौरपदासाठी निवडून आल्या, त्यांना 50 मतं मिळाली. उपमहापौरपदासाठी अन्सारी मोहम्मद उमेर मोहम्मद शवाल हे उपमहापौरपदासाठी निवडून आलेले आहेत. विजयाच्या उन्मादात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राज्यासह जिल्ह्यातलाही भीषण दुष्काळ विसरले. एक एक रुपयासाठी जनता संघर्ष करत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हजारो रुपयाचे फटाके फोडले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर जंगी मिरवणूक काढण्याचा कारनामाही केला. यासाठी खास नाशिकहून ढोल पथक बोलावण्यात आलं. हे कमी वाटलं म्हणून की काय, चक्क ड्रोन कॅमेरे लावण्यात आले होते. या उधळपट्टीमुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या असंवेदनशीलतेचं पुन्हा एकदा जनतेला दर्शन झालं. या उधळपट्टीत चोरांनी मात्र चांगलीच संधी साधली. मालेगावच्या चोरांच्या टोळीने या मिरवणुकीत चांगलेच हात साफ केले आणि नागरिकांना हजारो रुपयाचा आर्थिक भूर्दंड सोसावा लागला. कुणाचं पाकिट उडवलं तर कुणाचा खिसा कापला गेला. सुनील काका म्हणाले ना, त्यांचं मी सुद्धा महापौर पद होतं, तर मग ते बघण्यासाठी आणि माझे मित्र मिरवणुकीसाठी आलो तर माझं पाकिट मारून दिलं त्यांनी. हे तर कोण होते, काय होते, आता काही कल्पनाच नाही, नेमकं काय करायला मार्ग नाही. एकीकडे दुष्काळात सरकारच्या नावानं बोंबा ठोकायच्या आणि दुसरीकडे सर्रास पैशांची उधळपट्टी करून सत्तेचा मास दाखवण्याचं काम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलंय. विशेष म्हणजे पक्षाच्या नेत्यांनी आक्षेप न घेता या उधळपट्टीचा मनसोक्त आनंद घेतला. कथनी आणि करणीतला हा फरक दुष्काळानं होरपळून निघणाऱ्या जनतेच्या जखमांवर मीठ चुळणारा ठरलाय. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.